उद्यापासून महाराष्ट्रात वारी सुरू होते आणि त्याचवेळी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका वारीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे अमित शहा यांच्या मातोश्री वारीची. पाहूया त्याचीच लगबग. बा आदब, बा मुलाइजा, होशियार, शहा पधार रहे है. अफजल खान चा फौजा मातोश्रीवर माफियांच्या भेटीसाठी दाखल होता है. अफजल खान किंवा माफिया हे शब्द आमचे नाही, तर यांच्याच तोंडचे हे शब्द. त्याच शब्दांची पुन्हा एकदा आठवण. आता संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ इकडे उतरले, जणू काय अफजल खानाची फौज उतरले महाराष्ट्र जिंकायला. मैं ऐसा महाराष्ट्र बनाऊंगा कि आप गिनते रह जाओगे. कितने महाराष्ट्र हो गए? 1, 2, 3, 4, 5, 10. बस मुंबईतील माफिया राज संपवणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे जर आमचा मित्रपक्षाचा नेत्यांना असं वाटत असेल की कावळे कावकाव करतात, तर मला सांगू द्या. मुंबईतील माफिया राजचं श्राद्ध करण्यासाठी आमच्यासारखा कावळ्यांचीच आज मुंबईकरांना गरज आहे. आम्ही माफिया राज संपवणार. रविवार म्हणजे मातोश्रीचा ऐन चिंबोऱ्यांचा दिवस, पण या रविवारी मात्र मातोश्रीवर ढोकळा आणि जिलेबी फाफडा आणावा लागणार आहे. 2.5 वर्षांनी पुन्हा हा योग येतोय. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या ओम माथूर यांच्याबरोबर चर्चा करायला मातोश्रीनं आदित्यला धाडलं. त्यानंतर मातोश्रीवर जायचं नाही असा चंग भाजपनं बांधला. पण आता अमित शहा पुन्हा मातोश्रीची पायरी चढणार आहेत. नाही म्हणतानाही गेल्या 2.5 वर्षात बऱ्याच वेळा भाजपला मातोश्रीचे उंबरठे झिजवावे लागले. आधी GST, मग कर्जमाफी आणि आता राष्ट्रपती निवडणूक. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा इतिहास पाहता गेल्या 3 निवडणुकांमध्ये शिवसेनेनं NDA विरोधी भूमिका घेतली आहे. अब्दुल कलामांच्या वेळी शिवसेनेनं देशाला शिस्त लावणारा माणूस म्हणत माजी मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन यांना पाठिंबा दिला. त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर प्रतिभाताई पाटील आणि मैत्री खातर प्रणव बाबूंच्या बाजूनं शिवसेना उभी राहिली. आता राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला दगा फटका नकोय. शिवसेनेचं लोकसभेत 18 आणि राज्यसभेत 3 खासदार आहेत. संसद सदस्याच्या एका मताचं मूल्य 708 इतकं आहे. शिवसेनेच्या 21 खासदारांच्या मताचं मूल्य 708 गुणिले 21 म्हणजे 14,868 इतकं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे विधानसभेत 63 आमदार आहेत. आमदाराच्या एका मताचं मूल्य 175 इतकं आहे. विधान परिषदेतल्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. महाराष्ट्रातल्या 63 आमदारांच्या मतांचं मूल्य 175 गुणिले 63 म्हणजेच 11,025 इतकं आहे. शिवसेनेचे खासदार आणि आमदारांच्या मतांचं एकूण मूल्य 25,893 इतकं आहे. गेल्या काही वर्षात शिवसेना भाजपमध्ये प्रचंड मानापमान, वादविवाद आणि ब्लॅकमेलिंग झालाय. तरीही मातोश्री का गाठावी लागते याचं उत्तर या आकडेवारीत आहे. 2 महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या NDAच्या बैठकीत अमित शहांना मातोश्रीनं निमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्यामध्ये राजकारण वगैरे काही नाही आहे. 2 पक्षप्रमुख एकमेकांना भेटत आहेत. दिल्लीत पण त्यांची भेट झाली होती NDAच्या बैठकीच्या वेळेला. आणि रविवारी स्वतः भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर येऊन उद्योजींना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात मातोश्री वारी करणं हा भाजपच्या नेत्यांचा नित्य नेमच होता. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर मातोश्रीचं महत्व कमी करण्याचा पद्धतशीर डाव भाजपनं आखला होता. पण सध्या महाराष्ट्रावर अस्थिरतेचे ढग आहेत. राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातली समीकरणं बदलूही शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहांची मातोश्री वारी अतिशय महत्वाची ठरणार आहे. राजकारणातली त्याहीपेक्षा सत्ताकारणातली ही अगदिकता. म्हणूनच कितीही भांडले तरी तुझा गळा माझ्या गळा हा खेळ आजही सुरूच आहे. अमित जोशीसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.